नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 50 ते 54 हजार या ठिकाणी होमगार्डची पदे मंजूर झालेली आहेत. वेगवेगळे जी आर मागच्या वर्षी किंवा जवळपास 4 ते 5 महिन्यापूर्वी निघालेले आहेत. तर त्या भरतीसंदर्भात आत्तापर्यंत कोणतीही ॲक्शन वगैरे काढण्यात आलेली नाही. परंतु येथून या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी जागा भरण्याचा निर्णय शासन घेत आहे. तर त्या जागा कशा पद्धतीने भरल्या जाईल आणि किती जागा कोणकोणत्या जिल्ह्यानुसार भरण्यात येणार आहे, तशा पद्धतीची एक नवीन अपडेट आलेली आहे. अवश्य सबस्क्राईब करून ठेवा चॅनल आपल्या. अशीच अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवत असतो. ही जी संधी आहे ती ज्या ज्या विद्यार्थ्यांची पोलीस भरती हुकलेली आहे, ज्यांना जे ग्राउंड आणि लेखीमध्ये 1, 2, 5 मार्कानं तुमचं राहिलेलं असेल, तशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी दिली जाणार आहे. तर ही एक तुमच्यासाठी एक चांगली आणि आनंदाची बातमी आहे. तर पहा त्यांनी काय काय सांगितलेलं आहे. सविस्तर त्यांनी दिलेलं आहे, आहार भत्ता वगैरे वाढवण्याचा निर्णय चालू आहे. त्यासोबत जे जागा भरण्यात येतील आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांची काही गुणांनी पोलीस भरती हुकलेल्या उमेदवारांना या ठिकाणी संधी दिली जाईल असं त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. तर राहिला प्रश्न जे कार्यालयास भेट देऊन आढावा वगैरे घेतला रितेश कुमार यांनी, तर हे जे आहे ते फक्त कोल्हापूर जिल्ह्याचं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 9,000 रिक्त पदे आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्याचा वेगवेगळा डाटा आहे. जवळपास या संपूर्ण राज्यामध्ये 54,000 या ठिकाणी जागा मंजूर आहेत आणि तेवढ्याच जागा या ठिकाणी रिक्त आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार तुम्हाला जाहिराती मिळून जाणार आहेत. जाहिराती म्हणा किंवा ही पदभरतीची एक व्यवस्थित भरती प्रक्रिया म्हणा सुरू होत आहे. त्यामुळे काळजी करू नका, सगळे भरत्या व्यवस्थित होतील. हे आचारसंहिता वगैरे झाल्यानंतर ज्या ज्या पदांची परीक्षा राहिलेली आहे त्यांची होऊन जाईल. आणि ग्राउंड वगैरे जे SRPF पोलीस भरतीचं आहे त्यावर प्रक्रिया चालू आहे. SRPFचं ग्राउंड 6 जूनपासून सुरू होणार आहे. तर त्यामुळे तयारी चालू ठेवा. ज्याने ज्याने टेस्ट वगैरे पाहिले नसतील पाहून घ्या. टेस्ट हवेत का SRPFची आवश्यक कमेंटमध्ये येस कमेंट करा. आणि ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जे जे विद्यार्थी होमगार्ड असो पोलीस भरती असो कशाची जे ग्राउंड संदर्भात भरते आहेत त्यांची तयारी करत आहेत त्यांना अवश्य सेंड करा. भेटूया तसेच नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत. पाहत राहा आपला आवडता यूट्यूब चॅनल. धन्यवाद.